नमस्कार, मी संदीप साळुंके। लाईपाड चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आलो आहोत पियाळी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे, आणि आज मी आहे पियाळी येथील करमळकरवाडीमध्ये। आणि या ठिकाणी मावल्यांचं स्थान म्हणजे माऊली यांचं स्थान आहे। आता माऊली म्हणजे काय आणि किंवा बाकीची गोष्टी काय ते आपण समजून घेऊया, कारण हे कोकणातल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, रूढी परंपरा आहेत। तर हे जे देवस्थान आहे ते निसर्गाच्या सान्निध्यातलं देवस्थान आहे, आणि मला पर्सनली म्हणजे अशी देवस्थानं खूप आवडतात, कारण इथली वनराई आणि तिथलं म्हणजे नदीच्या बाजूला असलं देवस्थान। आणि मी याच्यापूर्वी कासारडे येथे चाळीश्वर देवस्थानाचा एक व्हिडिओ बनवला आहे। तर चाळीश्वर देवस्थान आणि माऊली देवस्थान हे समोरासमोर आहे, म्हणजे ते चाळीश्वर देवस्थान येतं कासारडेमध्ये आणि हे देवस्थान येतं पियाळीमध्ये। तर हे समोरासमोर आहे, म्हणजे सेम लोकेशन आहे आणि समोरासमोर आहे। इथे जर यायचं असेल तर तुम्हाला पियाळी गावामध्ये येऊन इथल्या ग्रामस्थांबरोबर यावं लागेल, कारण हे थोडंसं म्हणजे पायवाटेने यावं लागतं, थोडीशी पायवाट आहे, थोडासा रस्ता आहे। तर इथल्या ग्रामस्थांबरोबर तुम्ही या ठिकाणी येऊन या देवाचं दर्शन घेऊ शकता। तर आज आपण या देवस्थानामध्ये जाऊन तिथली माहिती घेऊया, म्हणजे तिथली रूढी परंपरा पाहूया, आणि म्हणजे काय विशेषता आहे देवस्थानाची ती पण समजून घेऊया, आणि तिथला कार्यक्रम पाहूया। तर चला मग, आता ही जी समोर वनराई दिसते हे देवस्थान त्या वनराईमध्ये आहे। बाजूला इथे ऊसाची शेती आहे आणि मळेसुद्धा आहेत, म्हणजे एकदम निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे। हा समोर दिसतोय तो डोंगर साली आहे, येथील डोंगर साली आहे, हा म्हणजे फेमस डोंगर आहे। हा कुठूनही म्हणजे जवळपास खूप लांबून दिसतो, हा म्हणजे जवळपास 50-60 किलोमीटर एरियातून सर्व म्हणजे कुठूनही बघितला तर हा दिसतो, खूप उंच असल्यामुळे सालियाचा डोंगर म्हणतात याला। कासारडे गावाच्या पायथ्याशीच आहे तो, म्हणजे कासारडे गावाच्या पायथ्याशी आहे हे पूर्ण। अशा ठिकाणी देवस्थान आहे, मस्त निसर्ग, याला म्हणतात कोकणातील अप्रतिम निसर्ग। तर आता आपण पुढे जाऊन पाहूया, चला आता आपण आतमध्ये जाऊया। म्हणजे थोडीशी वनराई आहे, मस्त जुनी झाडं आहेत तिकडे, आणि म्हणजे कोकणातील जुना निसर्ग, कारण अशी झाडं आता म्हणजे फक्त जंगलामध्ये पाहायला मिळतात, आणि अशा देवस्थानाच्या ठिकाणी खूप जुनी झाडं आहेत आतमध्ये, मस्त एरिया। आणि मला पर्सनली अशी देवस्थानं किंवा अशी ठिकाणं खूप आवडतात, कारण इथे आल्यानंतर निसर्ग म्हणजे काय हे आपल्याला समजतं। बघा मस्त झाडं आहेत, देवराई, हां। आता इकडे काही लोक येत आहेत ग्रामस्थ इथून कार्यक्रमासाठी। आता इथे कार्यक्रम चालू आहे, इकडे वानरसेना आहे फुल, आपण त्यांना पण दाखवूया, मध्ये मध्ये दिसणार आहे बघा, पूर्ण वानरसेना बसले इथे झाडावरती दिसते। इथे महाप्रसाद बनतोय, तर आता आपण पुढे जाऊया, पहिले देवस्थान पाहूया। त्याच्या मनात काय इच्छा असेल काय असेल मस्त। नदीच्या काठी देवस्थान आहे, ही आहे पियाळी नदी जी पुढे जाऊन आपली देवगडला देवगडची खाडी बनते, ती नदी आहे। आणि समोर जे मंदिर दिसत आहे ते चाळीश्वर मंदिर आहे, मी चाळीश्वर मंदिराचा सुद्धा एपिसोड बनवला आहे, तो तुम्ही नक्की पहा। हे समोरासमोरच आहे, समोर चाळीश्वर मंदिर आणि हे माऊल्यांचं स्थान। इकडे वनराई आहे आणि ते वानरसेनासुद्धा आहे। आता
मस्त वेलावरून चालले मस्त ठिकाण आहे. इथे पूजा चालू आहे. सुंदर परिसर आहे इथला. निसर्गरम्य ठिकाण एकदम. सगळी जुनी झाडं आणि निसर्गाचं मस्त म्हणजे सुंदर निसर्ग येते. आणि बाजूलाही नदी. ते वानर सेना जोरदार आहे म्हणजे भरपूर माकड आहे तिथे. हे बघा खरोखरच मस्त वातावरण आहे इथे. आता इथली कारणी झाली, जस्ट पूजा पण झालेली आहे आणि इथे जेवणाची तयारी चालू आहे. ते वानर सेना खूप फिरते इथे. इथे जेवण बनते सध्या. इकडे डाळ चालू आहे. डाळ बनते इकडे. आणि इकडे काय? इकडे भात बनणार आहे. पाणी ठेवलंय, थोडा वेळ तांदूळ धुवून टाकणार मग भात बनणार. काय काय मेनू होत आज? डाळ भात कोशिंबीर. अरे वा वा वा, म्हणजे पंचपक्वान्न बनणार आहे आज. डाळ चालू आहे मस्त चुलीवरच जेवण. इकडे बटाटे धुत आहेत, बटाट्याची भाजी बनणार आहे. इकडे शिरा बनतोय. शिरा चालू आहे. शिरा वानर सेना फिरते पूर्ण. आता इथे पूजा चालू आहे. एकदा पूजा संपली की आपण या देवस्थानाबद्दल माहिती घेऊ ग्रामस्थांकडून. सध्या ते पूजा करण्यामध्ये व्यस्त आहेत आणि इकडे महिला मंडळ जेवण बनवण्यामध्ये व्यस्त आहेत. एकदा त्यांची तयारी झाली
की म्हणजे ग्रामस्थ फ्री झाले की आपण त्यांच्यावर बोलूया आणि जरा माहिती पण घेऊया कार्यक्रम तोपर्यंत आपण नदीवर जाऊ जरा इथे ही पायऱ्यांची वाट आहे आपण खाली नदीकडे चाललो आत्ता मी आलोय नदीवरती म्हणजे इथे वरती ठिकाण आहे पण पहिले नदीवरती जाऊया नदीचा निसर्ग पाहूया सुंदर नदी आहे ते पीआई नदी म्हणजे आपल्या हायवेवरती जो नांदगावचा पूल आहे तो याच नदीवरती आहे आणि मगाही सांगितल्याप्रमाणे समोर आहे ते चाळीसवर ठिकाण हे समोर आहे ते कासारडे गाव आहे कासारडे आणि हे आहे पीआई म्हणजे या नदीच्या पलीकडे कासारडे आणि या साईडला पीआई हे बॉर्डरवरती हे देवस्थान आहे मस्त एरिया आहे सुंदर नदीपासून जवळच आहे देवस्थान एकदम म्हणजे हे नदी आहे आणि हे वरती आहे देवस्थान हे बघा माऊलींचं ठिकाण असं म्हणतात त्याला मस्त आहे जुनी झाडं आहेत सुंदर सुंदर निसर्ग आता वानर सेना आली आहे एक एक वस्तू पळवत आहेत ते मगाचपासून नारळाच्या करवट्टे नारळ पळवत आहेत हे बघा इकडे खाली जेवण चालू आहे आणि इथून ज्या ज्या वस्तू मिळतात ते पळवत आहेत ते सुंदर वनर आहे सुंदर खूपच सुंदर वनर आहे मस्त वातावरण इकडचं आता आपली इथली म्हणजे इथली पूजा झाली आहे आता इथल्या ग्रामस्थांकडून आपण या देवस्थानाबद्दल माहिती घेऊया हे सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत नमस्कार आम्हाला जरा तुमच्या देवस्थानाबद्दल या ठिकाणाबद्दल माहिती सांगा पियाळे गावातील मावलादेवी हे जागृत देवस्थान आहे ओके या देवस्थानाची महती गेली 200 वर्षापासून पुढची पर्यंतची परंपरा आहे ती परंपरा आम्ही सर्व ग्रामस्थ पियाळी करमकरवाडीतील आणि गावातील सर्व ग्रामस्थ जतन करण्याचा प्रयत्न करतो या मावलादेवीची एक अशी महती आहे की गेल्या 100 वर्षामध्ये ज्यावेळी काही गोरगरीब लोक होते त्यांना ज्यावेळी मदत लागायची त्यावेळी मदत म्हणून त्यांनी फुलाची परडी इथे आणून ठेवली तर त्या परडीचं रूपांतर धनामध्ये व्हायचं
अशी ह्या देवीची परंपरा होती. ती मध्यंतरीच्या काळामध्ये काही कालांतराने ती बंद झाली. आणि दुसरी महती अशी आहे की लोरे गावचा जो गांगो चाळा ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताकडे देवाच्या नावाने रेडा सोडायचे आणि तो रेडा तिथून निघाला की थेट इथे यायचा. आणि इथून आमच्या पलीकडे बरोबर मावला देवीचं स्थान आहे. ही मावला देवी आणि ही मावला देवी आणि त्याला भोईंदा म्हणून असं नाव आहे. ते कासारडे गावामध्ये मोडतं आणि आमचं पियाळी गावामध्ये मोडतं. दोन वेगवेगळे स्थान आहेत. आणि मध्ये शिवगंगा नदी आहे. ओके. आणि तो रेडा इथे येऊन परत लोऱ्याच्या चाळ्याकडे जायचा. त्याचं इथे जे पाऊल आहे ते या ठिकाणी अजूनही दिसतं. अशा पद्धतीची ही परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षापासून जतन करण्याचं काम करतोय. या ठिकाणी जे श्रावणामध्ये ज्या बायांचे वारे असतात ती त्याचं हे उगम स्थान आहे. आणि त्यामुळे सात जणी बायाने आठवा काना अशा पद्धतीची जी आपली हिंदू धर्माची परंपरा आहे ती परंपरा जतन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो आणि महानैवेद्य करतो. ओके. हा जो कार्यक्रम आहे तो वर्षातून एकदा होतो. हो, वर्षातून एकदा. केव्हा असतो तो? म्हणजे पौष महिन्यामध्ये कुठच्याही मंगळवार पकडतात तुम्ही ते ठरवून करता. ओके. आणि ते बाजूला जे मंदिर आहे ते कुठचं आहे? ते साधारण 60 ते 70 वर्षापूर्वी या नदीच्या बाजूला देवीचं उगम झालं. ओके. त्या देवीची स्थापना आम्ही त्या बाजूच्या मंदिरामध्ये केलेली आहे. ते तुम्हाला नदीमध्ये मिळालं पाषाण? ओके. त्याची स्थापना तिकडे केली आमच्या पूर्वजांनी केलेली आहे. फक्त आम्हाला सांगतात ते आम्ही तुम्हाला पूर्णपणे पुढे सांगू. ओके. तर तुम्ही जी माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. लाईव्ह पार्ट चॅनलतर्फे तुमचा सर्वांचा धन्यवाद. तुमचे आभार. तर हे सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत. आता भजनाचा कार्यक्रम होईल याच्यानंतर. वानरसेना आता इथे भजन चालू झालंय. Thank you.
आहे।